नमस्कार, मी सुवर्णा दुसाने घेऊन आलो आहे आपला विशेष कार्यक्रम झी हेल्पलाईन. परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा पशुवैद्यकीय लघुसर्व चिकित्सालयाच्या इमारतीचं बांधकाम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलं होतं. या इमारतीसाठी आलेला निधी सुद्धा पडून होता. झी हेल्पलाईनकडे याबाबतची तक्रार आली आणि आम्ही याचा सातत्यानं पाठपुरावा केला. अखेर तहसीलदारांनी यात पुढाकार घेतला आणि पशुवैद्यकीय चिकित्सालयाच्या इमारतीच्या कामाला वेग आला. हा झी 24 तासचा इम्पॅक्ट म्हणायला हवा. विणकापडानं आच्छादलेली इमारत, डुकरांचा मुक्त वावर, घाणीचे साम्राज्य, मोडकळीला आलेलं छप्पर, ही अवस्था आहे पूर्णा तालुक्यातल्या पशुवैद्यक दवाखान्याची. शासनाकडून पुरवण्यात आलेली महागडी अत्याधुनिक साधनसामुग्रीही इथे अक्षरशः धुळखात पडली. शासकीय निधी कसा वाया जातो हे या दवाखान्याच्या अवस्थेतून दिसून येते. इतकंच नाही तर मोडकळीला आलेल्या या इमारतीत इथले कर्मचारी जीव मुठीत धरून मुकाट्यानं काम करतायत. रुग्णालयाच्या दुरवस्थेबाबत इथल्या नागरिकांनी झी हेल्पलाईनकडे तक्रार केली आणि रुग्णालयाच्या या अवस्थेचा जाब विचारण्यासाठी हेल्पलाईनच्या प्रतिनिधींनी पशुवैद्यक अधिकाऱ्यांची भेट घेतली. पण इथे तर एक वेगळी समस्या आमच्या निदर्शनाला आली. केवळ जागेच्या लवादात अडकल्यामुळे या इमारतीचं बांधकाम रखडलं होतं आणि याबाबत इथल्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी तहसीलदारांकडे अर्जही केले होते, पण अजूनही त्यांचा प्रस्ताव धूळखात पडला होता. या अगोदर ती 7-12 नव्हती आमच्याकडे, याच्यामुळे या प्रकरणामुळे लवकरात लवकर मोजून देण्याची अपेक्षा आहे. हे असं पडकं दिसल्यानंतर याच्या खाली काम करायला पूर्ण वेळ डोक्यामध्ये तो एकच विषय राहतो काम करत असताना, की ते पडेल की काय, पडेल की काय डोक्यावरती. इमारतीसाठी आलेला निधी पडून होता, पण गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या या पशुवैद्यक दवाखान्याची अशी अवस्था होती. याबाबत हेल्पलाईनच्या प्रतिनिधींनी तहसीलदारांची भेट घेतली आणि पशुवैद्यक दवाखान्याची समस्या त्यांच्या निदर्शनाला आणून दिली. समस्येचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तातडीनं पूर्णा तालुका भूमी अभिलेख कार्यालयाशी पत्रव्यवहार केला आणि जमीन मोजणीचे आदेश दिले. जो सध्या त्यांचा अस्तित्वात असलेली दवाखाना आहे आणि आता त्यांनी 14 गुंठे जागा जी त्यांच्या कब्जात आहे ती मोजून आणि मला नकाशा द्यावा. तो नकाशा त्यांनी मला 5 दिवसात द्यावा असं मी त्यांना सांगितलेलं आहे. ते 5 दिवसात ते जमीन मोजून ते माझ्याकडे नकाशा दिल्यानंतर मी लगेच तो प्रस्ताव मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे, ती जागा आपल्याला म्हणजे दवाखान्याच्या ताब्यात देण्यासाठी तो प्रस्ताव मी पाठवेल. इतकंच नाही तर तहसीलदारांनी जमीन मोजणीसाठी भरावं लागणारं शुल्क माफ व्हावं यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहारही केला. जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत सातत्यानं पाठपुरावा करून हे शुल्क माफ करून घेण्यात येईल असं आश्वासनही त्यांनी हेल्पलाईनला दिलंय. पहिले जो प्रस्ताव आया था दवाखाना का उसको जगह देने के बारे में, तो पहले तो उसको 7-12 में इतने प्रॉब्लम्स थी कि 7-12 पे जगह अवेलेबल नहीं थी. अभी मैंने वो प्रॉब्लम सॉर्ट आउट किया है और मोजनी ऑफिस को मोजनी के आदेश दे दिए है. तहसीलदारांनी या समस्येत गांभीर्यानं लक्ष घातल्यानं आता लवकरच या पशुवैद्यक चिकित्सालयाचा प्रश्न मार्गी लागेल अशी आशा इथल्या कर्मचाऱ्यांना आहे. जी हेल्पलाईनने प्रकरण उचलल्यानंतरच आता या कार्यालयाची जागा मोजण्यासाठी भूमिलेख अभिलेख कार्यालयाने आम्हाला हे केलं आहे आणि त्याच्यानंतर आता ते मोजून देण्यास लवकरात लवकर कार्यवाही होईल. झी हेल्पलाईननं पाठपुरावा केल्यामुळे आता जागेच्या लवादात अडकलेल्या या पशुवैद्यक दवाखान्याची समस्या लवकरच सुटणार आहे. आता लवकरच इथे अत्याधुनिक इमारत उभी राहणार असून तालुक्यातील पशुपालकांची गैरसोय कायमची थांबणार आहे. कल्पना मुंदडा, झी मीडिया, परभणी. अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं सोलापुरातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. या गारपीटग्रस्तांसाठी सरकारनं मदतीचा हात पुढे केला, मात्र तलाठी आणि कृषी अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे अनेक शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचलीच नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांनी झी हेल्पलाईनच्या मदतीनं आपल्यावर झालेल्या अन्यायाची वाचा फोडली. अवकाळी पावसाचा मोठा फटका सोलापुरातल्या शेतकऱ्यांना बसला. कर्ज काढून लावलेलं मोठ्या जीवापाड जपलेलं पीक अवकाळी पावसानं एका झटक्यात भुईसपाट केल्यानं बळीराजा कर्जबाजारी झाला. जवळपास 30,000 हेक्टर शेतीवरील ऊस, ज्वारी, गहू, केळी यासह इतरही पिकांचं मोठं नुकसान झालं. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना शासनानं नुकसान भरपाई जाहीर केली, पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले.
एकट्या सोलापूर जिल्ह्याला सर्वाधिक म्हणजे 300 कोटींची मदत जाहीर करण्यात आली, त्यामुळे देशोधडीला लागलेल्या बळीराजाला थोडासा दिलासा मिळाला. पण सरकारचा हा दिलासा बळीराजासाठी केवळ मुरुगजळ ठरला. नुकसानीचे पंचनामे करण्याचं काम हे स्थानिक गाव कामगार आणि तलाठ्यांकडे देण्यात आलं. या कर्मचाऱ्यांनी नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करूनच पंचनामे करणं गरजेचं होतं, पण या सरकारी बाबूंनी सरकारी कार्यालयात बसूनच पंचनामे तयार केले, त्यामुळे जिल्ह्यातील अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत शासनाची मदत पोहोचलीच नाही. मोहोळ तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत तक्रारी केल्या, पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही. पंचनामा झाला, सडकोर न झाला, ग्रामपंचायती तलाठी ऑफिस मध्ये झाला, इथं कोणी आलं नाही. जरी आलं तरी ते रोडवरनं, हायवे रोडवरनं गेली निघून. आपल्याला भरपूर नुकसान झाले, पण काय मिळालं नाही आपल्याला. आणि पंचनामा केला और सही घेतली त्याच्यावर, आणि फोटो घेतलं, आणि बँकेचं पुस्तक नंबर झेरॉक्स घेतलं, आणि दिलं नाही आपल्याला, पैसे नाही दिल्यामुळं हे झालेलं आहे. माझ्या शेतात सध्या ऊस आहे, ऊसामध्ये आंतरपीक म्हणून टमाटे. तर माझ्या शेजारच्या शेतकऱ्यांचं नुकसान, चारी बाजूच्या शेतकरी, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तरच्या पूर्ण शेतकऱ्यांचं 100% नुकसान दाखवले. आणि माझं तलाठ्याला पैसे न दिल्यामुळं, तलाठ्याने कोतवालला पैसे न दिल्यामुळं मला त्यांनी नुकसान भरपाईपासून वंचित ठेवले. उभं पीक भुईसपाट, अंगावर कर्जाचा डोंगर, शासनाची मदत नाही आणि शासन दरबारी कुणी ऐकूनही घेईना, अशात या शेतकऱ्यांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली. आमच्या प्रतिनिधींनी या शेतकऱ्यांची भेट घेतली. इथले 150 अधिक शेतकरी देशोधडीला लागले होते. अखेर या शेतकऱ्यांची समस्या घेऊन आमची टीम जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली. जिल्हाधिकाऱ्यांसमोर झी हेल्पलाईननं या शेतकऱ्यांची कैफियत मांडली. शेतकऱ्यांची तक्रार ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. कामतीची तक्रार माझ्यापर्यंत आत्ता आलेली आहे आणि मी लगेचच आता तहसीलदारांना आदेश देत आहे की या तक्रारीची चौकशी करा आणि चौकशीमध्ये जे काही निष्पन्न होईल त्याच्यानुसार आम्ही पुढील कारवाई करू. आता लवकरच आपल्या नुकसानीचे पंचनामे होऊन आपल्याला योग्य नुकसान भरपाई मिळेल या आशेनं बळीराजा सुखावला, नव्या जोमानं कामाला लागला. पण जिल्हाधिकारी जोवर दिलेलं आश्वासन पूर्ण करणार नाहीत, जोवर शेतकऱ्यांच्या नुकसानीचे योग्य पंचनामे होणार नाहीत आणि त्यांना मदत मिळणार नाही, तोपर्यंत सी हेल्पलाईन याचा पाठपुरावा करतच राहणार. कारण सवाल बळीराजाच्या हक्काचा आहे. सोलापूरहून संजय पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.